निर्णय म्हणजे पोलीस भरतीचा 20,000 पोलीस भरती होणार आहे, काय हा निर्णय आहे, या निर्णयासंदर्भात काय अधिक माहिती? गेल्या अनेक काळापासून भरती प्रलंबित होती आणि त्यामुळे आमचं शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर आम्ही भरती तातडीने जलद गतीने व्हावी अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय। जवळपास 75,000 ते 80,000 लोकांच्या भरत्या या ठिकाणी त्याचा निर्णय घेतलाय। त्यापैकी पोलिसांच्या जवळपास 20,000 लोकांच्या भरत्या आता युद्ध पातळीवर सुरू होतील, त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि इतरही जे काही मागणी होती पोलीस तरुणांची ती पूर्ण करण्याचं काम होईल। आजच्या कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर मराठा समाजाचे जे कॅन्डिडेट होते जे सुप्रीम कोर्टाचं स्टे स्थगिती आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्यांच्या सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, जॉईनिंग मिळाली नव्हती, त्यांना देखील आम्ही अधिसंख्य पदाच्या माध्यमातून तो निर्णय घेतलाय आणि आज बऱ्याचशा उमेदवारांना आम्ही नियुक्त्या देखील दिलेल्या आहेत। हा देखील एक मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने या सगळ्याच बाबींना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। शिवभोजन थाली संदर्भात एक 1,064 विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेट आहेत त्यांचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर जशा याद्या येतील तसं देखील आम्ही त्यांना पुढे ऑर्डिनन्सच्या माध्यमातून त्यांना नोकऱ्या नियुक्त्या देण्याचं काम राज्य सरकार बिलकुल करणार आहे, त्यामुळे त्यामध्ये कुणाला वंचित ठेवणार नाही। शिवभोजन असं थाळी बंद केलेली नाही, शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। हा चिपी एअरपोर्टला बॅरिस्टर नाथपै सिंधुदुर्ग विमानतळ असं नाव दिलेलं आहे। सर, दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तार यांनी जवळपास 300 बसेस बुक केलेल्या आहेत महामंडळाचा। चिपी एअरपोर्ट जे आहे आता जे झालेलं आहे त्याचं चिपी एअरपोर्ट सिंधुदुर्ग वेंगुर्ला विमानतळ असं देखील नाव त्या भागातल्या लोकांची मागणी होती, तो देखील निर्णय आजच्या बैठकीत घेतलेला आहे। सर, दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तार यांनी जवळपास फडणवीसांची भेट घेतली, काही दिवसापूर्वी तुमचीही भेट घेतली होती, त्यामुळे नाही ते भेटले होते माझ्या असं बरोबर मला भेटले होते। एक आपल्या कळव्यातला जे खाडीवरचा पूल आहे त्याची सुरुवात करायची असल्यासाठी मला भेटले होते। सगळ्यांना भेटत असतात एक दुसरं। सर्वोच्च न्यायालयामध्ये 4,000 एसटी बसेस बुक करण्यात एसटी महामंडळावरती ताण येण्याची शक्यता व्यक्त केली। सगळ्या एसटी बसेस येणार नाहीत, लोक खासगी प्रायव्हेट बसेस आहेत, फोर व्हीलर गाड्या आहेत, प्रायव्हेट गाड्या आहेत, त्यामुळे सगळ्या आणि रेल्वेने देखील लोक येणार आहेत, एक उत्सुकता आहे आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर दसरा मेळाव्याला येतील लोक आणि बाळासाहेबांच्या जे काही विचाराचं सोनं लुटण्यासाठी नक्की। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे, काय विश्वास व्यक्त केला जाईल तुमच्याकडून, कारण का दसरा मेळाव्याचा जो शिवतीर्थाचा निकाल लागला त्यानंतर यामध्ये त्याच्याशी आणि त्याच्याशी संगड घालणं योग्य होणार नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आहे सुनावणी अद्याप सुरू आहे आणि त्याचे आमचे जे काही सिनियर काउन्सिल आहेत, तज्ज्ञ वकील आहेत, ते आमची बाजू मांडतायत। देश विरोधी तत्व जो है उसको जड़ से उखाड़ने का काम हमारी सरकार गृह विभाग करेगी। इस राज्य में और देश में पाकिस्तान के जिंदाबाद के नारे किसी को भी लगाने का अधिकार नहीं और ये सहन भी नहीं किया जाएगा। सरकार पूरी तरह गंभीर है और पूरा जो ऐसे देश विरोधी राष्ट्र विरोधी जो काम करेंगे वो उनके ऊपर कड़ी कार्रवाई सरकार करेगी। उद्धव ठाकरे अमित शहांवर अफजल खान जाऊन बरेच वर्ष झाले, त्यांची कबर तिकडे प्रतापगडावर। लव ठाकरे मामला सामने आहे चेंबूर में।